मी विजया, आपण पाहतायत News 24 सह्याद्री। कोरोनाशी फाईट। जगभरातील प्रत्येक नागरिक हा कोरोनाशी फाईट करताना दिसतोय। कोरोना सारखा विषाणू हा जगभरात पसरला आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी असं आवाहन वारंवार केलं जातं। ज्या चीन देशामधून या कोरोना व्हायरसची सुरुवात झाली तो लोकसंख्येच्या दृष्टीने जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र त्या पाठोपाठच नंबर लागतो तो भारताचा। आणि त्यामुळेच भारतातील प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याचे आवाहन देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी देशामध्ये जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि नक्कीच रविवारी या सर्व जनता कर्फ्यूचं पालन या प्रत्येक नागरिकाने करण्याचं आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केलं। जर आपण भारत देशाचा विचार केला तर विविध राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आणि त्यापासून महाराष्ट्र राज्य देखील वाचलेलं नाहीये। महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरं असतील, मोठमोठी जिल्हे असतील, ते सर्व जिल्हे बंद झालेले आहेत, बंद करण्यात आलेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल आणि अहमदनगर जिल्हा जरी घेतला तरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 कोरोना पॉझिटिव्ह सापडले। याची सावधानगी लक्षात घेत अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशान्वये जे मोठमोठे मॉल्स आहेत, ज्या ठिकाणी गर्दी जमा होते अशी सर्व ठिकाणे बंद करण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी स्वतः राहुल द्विवेदी हे देखील रस्त्यावर उतरलेले आहेत। नेमकं सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे या सर्व बातमीचा आपण सखोल आणि ग्राउंड रिपोर्ट माझ्या प्रतिनिधींसमवेत पाहणार आहोत। मात्र तत्पूर्वी News 24 सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनी काय अपील केलंय आपण ते पाहूयात। नमस्कार। कोरोना या संसर्गाने आजाराची सामना करण्यासाठी सर्व पातळीवरच्या उपाययोजना, समाजातील सर्व घटक, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असताना आपणा सर्वांचं कर्तव्य आहे की या आजाराशी आपण सर्वजण मिळून सामना केला पाहिजे। हा आजार संसर्गजन्य आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही आणि हा आजार बरा होणारा आजार आहे। परंतु असं असलं तरी आपण सर्वांनी मिळून या आजाराशी मुकाबला केला पाहिजे आणि त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य केलं पाहिजे। आणि म्हणून माझं आवाहन राहील की आपण सर्वजण मिळून रविवारचा एक दिवसाचा कर्फ्यू डे पाळण्यापेक्षा आज या क्षणापासूनचा कर्फ्यू डे पाळूया, प्रशासनाला सहकार्य करूया, गरज नसेल घराच्या बाहेर पडणं टाळावं, आवश्यकता असल्यास आपण खबरदारीच्या उपाययोजना बाळगूया, मास्क वापरूया। प्रशासनाने ज्या ज्या गोष्टींचं अपील केलेलं आहे त्या त्या गोष्टींच्या बाबत आपण जागरूक राहूया आणि तशा प्रकारची सूचना पाळूया, प्रशासनाला सहकार्य करूया। आपण सर्वजण मिळून या आजाराशी निश्चितपणे मुकाबला करू शकतो आणि हा आपल्या स्वतंत्र भारताचा इतिहास आहे की सर्व भारतीय जेव्हा एकजुटीने एकत्र येतात तेव्हा आपण परकीयांवर अनेक वेळा मात केलेली आहे। आता हा सीमेअंतर्गतला विषय जरी असला तरी हा विषाणूजन्य आजार आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे या आजारावर मात करू शकतो। धन्यवाद। तर अहमदनगर शहरामधील जे महत्वाची ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी नेहमीच लोकांची एजा असते असं ठिकाण म्हणजे कापड बाजार आहे, त्या ठिकाणी प्रतिनिधी आहे माधुरी। माधुरी, काय परिस्थिती एकंदरीत कापड बाजारामध्ये? विजया, अगदी चितळे रोड पासून ते कापड बाजारपर्यंत आपल्याला संपूर्ण ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। हाच तो कापड बाजार परिसर आहे। मी आता सध्या कापड बाजार या ठिकाणी आहे। या ठिकाणी रोज गर्दी असते, मात्र हाच गजबजलेला परिसर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे शांतता पाहायला मिळते। दुकाने देखील सर्व बंद आहेत। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि सरकारच्या या निर्णयाला नागरिकांचा देखील प्रतिसाद पाहायला मिळतोय। विजया, तर नक्कीच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जे आवाहन केलेलं आहे की कोणीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा गर्दी होईल असं काहीही करू नये, तर कापड बाजारामध्ये देखील आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर बस स्टँड खरं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शहराचा जर विचार केला तर या ठिकाणी 3 बस स्टँड आहे, त्यातील प्रमुख जे बस स्टँड आहे ते माळीवाडा बस स्टँड आहे। त्या ठिकाणी प्रतिनिधी प्रतीक्षा आहे। प्रतीक्षा, एकंदरीत माळीवाड्यामध्ये काय परिस्थिती? हो विजया, खरं तर शहरातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला बंद पाहिल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र आता मी आहे अहमदनगर शहरातल्या मुख्य बसस्थानक परिसरामध्ये। तुला माझ्या मागच्या साईडला दिसत असेल की एकही बस इथे उभी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, सगळीकडे शांतता आणि बंद पाहायला मिळतो आहे। खरं तर अहमदनगर शहरातलं हे पहिल्यांदा असं चित्र पाहायला मिळत आहे की बसस्थानक परिसरामध्ये एकही बस दिसत नाही आहे, सर्वत्र शांतता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही
सरकार स्तरावरती आवाहन करण्यात आलेलं होतं, त्या आवाहनाला आपल्याला पाठिंबा मिळताना दिसतोय, कारण इथे प्रवासी आजूबाजूला उभे असलेले पाहायला मिळत आहेत, मात्र इथे एकही गाडी नाही आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन वेळोवेळी केलं जातं आहे आणि त्या गर्दी टाळण्याच्या आवाहनाला कुठेतरी पाठिंबा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे बसस्थानक आहे तिथे असणारे जे काही प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकं त्यांना काय आदेश आलेत. मला सांगा सर, तुम्हाला नेमके काय आदेश आले? आदेश आम्हाला तसं काय नाही, पण आमच्या वरिष्ठांनी सांगितले गाड्याच पाठवल्या, मूळ चालू केले ना आज जे मुक्कामाच्या गाड्या आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्या काल ज्या मुक्कामाला गेलेल्या होत्या त्या आज पुन्हा त्यांच्या गावी जाऊन राहिल्यात. इथून दुसरी नवीन कुठल्याही लांब पल्ल्याची गाडी आणि खेडेगावात ग्रामीणमध्ये जाणारी गाडी चालू ठेवलेली नाही आहे. असे आदेश वगैरे काय नाही, पण आम्हाला वरिष्ठांनी गाड्यांना सोडल्यामुळं आम्ही ते पाळलेलं आहे. ते वरिष्ठांनी नेमकं किती दिवस गाड्या, तसं नाही तसं काही सांगितलं नाही आम्हाला वरिष्ठांनी, तसं काही सांगितलेलं नाही. पुढील आदेश आता कलेक्टर साहेब देतील त्याप्रमाणे चालूच राहिले. एखादी अर्धी गाडी बाहेरची येते आणि आम्ही लोकांना वेळोवेळी ध्वनी क्षेपणावरून सरांना आदेश देतोय की सर्व बसेस बंद ठेवलेल्या आहेत म्हणून. मात्र लोक बसून जात आहेत, गर्दी होतीये का? नाही गर्दी नाही होत. हा बसमध्ये गर्दी होतीच ना, आता कमी प्रमाण केलं 10-5% गाड्या चालू ठेवल्यात, त्याच्यामुळं गर्दी अशी होती त्या गाडी बसला. सरकारतर्फे जे काही आवाहन करण्यात येत आहे ते सगळं फक्त आणि फक्त आपली काळजी आणि कोरोनापासून प्रतिबंध करण्यासाठी हे सगळं करण्यात येत आहे, त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेल की सर्वांनी गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. News24 सह्याद्रीतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्या, शक्य तिथे गर्दी करणं शक्यतो टाळा. इथे आपल्याला एक बस आलेली दिसतीय, आपण आतमध्ये बसमध्ये जाऊन पाहूयात नेमकी आपल्याला प्रवासी दिसत आहेत का. या बसमध्ये आपल्याला अगदी मोजके दोनच प्रवासी दिसत आहेत, मला एक कंडक्टर देखील आहेत, त्यांनाही आपण विचारूयात. मला सांगा दादा की आता बसमध्ये प्रवाशांची संख्या अतिशय कमी दिसते, मात्र ही बस कुठे जाणार आहे? ही नाशिकवरून आले मॅडम आत्ता ही बस. तसं पाहिलं तर रोडला खूप रश आहे, पण ॲक्च्युली सिक्युरिटी म्हणून आम्ही जास्ती प्रवासी गर्दी करत नाही आहे गाडीमध्ये. फक्त 21 जसं इन्स्ट्रक्शन्स आम्हाला वरनं इन्स्ट्रक्शन्स आहे. नेमके कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन आलेत की बो जास्ती गर्दी आणि कुणी आसपास जास्ती खेटून बसू नये, फक्त सीट 1x1 बसायचे, फक्त गॅप ठेवून, त्याच्यामुळे संसर्ग जास्ती फैलावला नाही पाहिजे. विजया, विशेषतः खरंच स्वागत केलं पाहिजे. आपण पाहू शकतो की प्रत्येक ठिकाणी जी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जे आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी एकत्र येऊ नये आणि सर्वांनी बंद पाळावा, तर त्या बंदाचं जे अवलंबन आहे ते होताना दिसतंय. दिल्ली गेट आणि प्रोफेसर चौक या ठिकाणी प्रतिनिधी आहे. सुरुवातीला दिल्ली गेट या ठिकाणी जाऊयात, त्या ठिकाणी प्रियंका. प्रियंका, काय परिस्थिती आहे दिल्ली गेट मध्ये? हा विजय, मी शहरातील मुख्य द्वार दिल्ली गेट या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, पण आज या ठिकाणी कमी प्रमाणात लोक हे दिसत आहेत. तर या ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंसाठी हे मेडिकल स्टोर चालू आहे आणि बाकीच्या सर्व दुकानं ह्या बंद आहेत. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे कडकडीत बंद पाळण्यात येत आहेत. विजया, तर उपनगर म्हणून जे प्रचलित आहे त्या सावेडी या ठिकाणी देखील करोना आहे. करोना सध्या तेथील एकंदरीत परिस्थिती काय? विजया, आता मी आलेली आहे नगर शहरातील सावेडी या उपनगरामध्ये. आठवडाभर गजबजलेलं असणारं हे ठिकाण आज पूर्णपणे शांतता आहे इथे आणि शुकशुकाट आहे. या ठिकाणी काही प्रमाणातच गाड्या दिसून येत आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहतात पूर्ण दुकाने हे बंद आहेत. सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवायांकडे नगर शहरातील लोकांकडून पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे. हा पाठिंबा असाच काही दिवस चालू राहणार आहे. या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गरज नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन केलेले आहे. तर अशा पद्धतीने अहमदनगर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि जे रविवारी म्हणजेच येत्या 2 दिवसामध्ये जो जनता कर्फ्यू म्हणजे जनता संचारबंदी लागू होणार आहे त्याबाबत देखील आमचा प्रतिनिधी हे आवाहन करताना दिसून येत आहे की प्रत्येकाने जनता कर्फ्यूचं पालन करावं. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री.